राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 ची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये वापी अर्बन लोकल बॉडी गुजरातला प्रथम पुरस्कार घोषित झाला, तर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीला देशातील द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मदुराई म्युन्सिपल कॉर्पोरेशन तामिळनाडूला तिसरा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारानंतर दापोली शहरवासियांमध्ये आनंदाची लकेर पसरली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आणि तत्कालीन नगराध्यक्षा उल्का जाधव आणि परवीन शेख यांच्या प्रयत्नांना आणि संपूर्ण लोकसहभागातून दापोली शहरातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर झाली, टँकरमुक्त शहर झालं. या संदर्भातला निवेदिता फास्ट न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. दापोली नगरपंचायतीला राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 देशात दुसरा क्रमांक आला आहे. या निमित्ताने आपल्या समवेत दापोली खेड मंडणगड मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम, त्याचप्रमाणे दापोली नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्षा परवीन शेख मॅडम आणि उल्का जाधव मॅडम आहेत. त्याचप्रमाणे नगरपंचायत दापोलीचे सर्व नगरसेवक हे आत्ता इथे उपस्थित आहेत. आपण जाणून घेणार आहोत दापोली मंडणगड खेड या तिन्ही तालुक्यांचे आमदार योगेशदादा कदम यांची यानंतरची काय प्रतिक्रिया आहे. दापोली नगरपंचायतीच्या माध्यमातून 3 वर्षापूर्वी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये ज्या धरणावरनं पाणी पुरवठा होतो, 1974 साली बांधलं गेलेलं धरण, त्या धरणाची दुरुस्ती करण्यात आली नव्हती जवळपास 40 वर्ष, गाळ काढण्यात आला नव्हता 40 वर्ष, आणि ते काम 3 वर्षापूर्वी दापोली नगरपंचायतने हाती घेतलं. तत्कालीन CEO महादेवजी रोडगे आणि संपूर्ण नगरपंचायतच्या बॉडीने हा तिथे पुढाकार घेतला होता. शिवसेनेच्या माध्यमातून आपण जनतेला आवाहन केलं होतं, नगरपंचायतच्या माध्यमातून आपण जनतेला आवाहन केलं होतं की आपण एका दिवसासाठी फक्त श्रमदानासाठी आपण तिथे या, त्याची जनजागृती करणं गरजेचं होतं. ते त्या दिवशी आपण केलं आणि बघता बघता तिथे 40 वर्षाचा साचलेला गाळ हा आपण तिथे 1.5 महिना आपण मेहनत घेतली. आपण मेमध्ये सुरुवात करून जूनपर्यंत आपण गाळ काढला. जवळपास 1.5 महिना तिथे 4 पोकलेन, मला वाटतं 2 JCP आणि 7 की 8 डंपरच्या माध्यमातून आपण तिथे 10 डंपर होते, त्या डंपरच्या माध्यमातून आपण संपूर्ण गाळ तिथे काढला. जुने झरे म्हणजे 40-40 वर्ष जुने झरे तिथे जिवंत झाले आणि त्या गाळाचा उपयोग त्या धरणाच्याच भिंतीच्या समोर तो गाळ टाकल्यामुळे धरण देखील मजबूत झालं आणि कायमस्वरूपी तिथे पाण्याची जी अडचण होती ती दूर झाली. दापोली शहराला शेवटचे 2 महिने मे आणि जून महिन्यामध्ये, जून महिन्याच्या अर्ध्या कालावधीमध्ये पाऊस सुरू होईपर्यंत प्रचंड पाणी टंचाई भासायची, शहरामध्ये टँकर द्यावे लागायचे. परंतु ह्या नियोजनामुळे, श्रमदानातून केलेल्या कामामुळे आणि मी स्वतः आपण हे सगळ्या यंत्रणा राबवल्यामुळे तिथे गेले 2 वर्ष शहरामध्ये एकही टँकर द्यायची परिस्थिती आली नाही. टंचाई आपण कायमस्वरूपी दूर केली. हे उत्तम नियोजन केल्यामुळे आज केंद्र सरकारने याची दखल घेऊन नॅशनल वॉटर अवॉर्ड संपूर्ण देशामध्ये दापोली नगरपंचायतचा नंबर 2 आलेला आहे. मी नगरपंचायतचं सगळ्या नगरसेवकांचं, सगळ्या कर्मचाऱ्यांचं, सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या ज्या जनतेने श्रमदानासाठी मेहनत घेतली, श्रमदान केलं, त्या सगळ्या दापोलीच्या सगळ्या जनतेचं अभिनंदन करतो. आमदार योगेशदादा कदम यांनी दापोली नगरपंचायतीने जो मोठा पुरस्कार प्राप्त केला आहे त्याबद्दल कौतुक केलं, शाबासकी दिली, अभिनंदन केलं आहे. या संपूर्ण कामामध्ये नागरिक, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेते यांचं सहकार्य लाभल्यामुळंच आणि नागरिकांसाठी काहीतरी केल्याची पोचपावतीच आम्हाला मिळाल्याची भावना या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर तत्कालीन दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांनी भावना व्यक्त करताना म्हटलं आहे, हा पुरस्कार हा संपूर्ण दापोलीकर नागरिकांचा असून आम्ही मात्र निमित्त मात्र आहोत, अशी मोठ्या मनाची भावना त्यांनी निवेदिता फास्ट न्यूजजवळ बोलताना व्यक्त केली आहे. दापोली नगरपंचायतीतला राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 हा मानाचा
पुरस्कार दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार, देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्यामुळं संपूर्ण देशाचं लक्ष दापोली नगरपंचायतीनं वेधून घेतलं आहे. राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 दापोली नगरपंचायतीला मिळाल्याबद्दल दापोली नगरपंचायतीचे महाराष्ट्रच नव्हे तर देशातून अभिनंदन होत आहे. सलीम रखांगेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.